संकुल एवढं चांगलं क्रीडा संकुल नाव दिलेलं आहे आणि सर्व गोष्टी जागा पण भरपूर आहे, फक्त सुविधा असल्या तर खूप चांगलं होईल. आमच्या लेडीजसाठी इथं कुठल्या सुविधा उपलब्ध नाही, वॉशरूम नाही, पाणी नाही, लाईट पण नाही. आम्ही सकाळी 5 वाजता येतो आणि 5 ते 9 पर्यंत प्रॅक्टिस करतो. खूप गवत असते व आम्हाला जनावरांना इचुकटाला सामोरे जावे लागते. तर आमची एवढीच मागणी आहे की इथं आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, जेणेकरून आम्ही इथं प्रॅक्टिस करू शकू. आम्हाला घोड्याचं ग्राउंड वगैरे आणि 100 मीटरचा ट्रॅक अशा सगळ्या गोष्टी जर उपलब्ध असतील तर आम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकतो. आपण बघू शकता आपल्या इथं क्रीडा संकुल इथं मोताळा तालुका आहे आणि मोताळा तालुक्याच्या ठिकाणी एक मोठं क्रीडा संकुल बनलेलं आहे. इथं 1 कोटी रुपयाचा इथं निधी उपलब्ध झाला होता, बांधकाम झाले पण आहे, पण निकृष्ट दर्जाचं इथं बांधकाम झालेलं आहे. या रोडवर या काम असल्या खराब झाल्या कारणामुळे मुलांना रोडने हायवे रोडने प्रॅक्टिस करावं लागते, रोज सकाळी प्रॅक्टिस करावं लागते. त्या कारणास्तव मुलांना प्रॅक्टिस करत असताना आमच्या इथं आमचे मित्र ते 3 मित्र जुडा फाटा इथं दगावले. आमच्या शासनाला एकच विनंती आहे की हा जो इथं जो ट्रॅक आहे याच्यावर तुम्ही एक चांगली चौकशी बसून आणि हे इथं मुलांना ट्रॅक उपलब्ध करून द्यावं. तसेच इथं या क्रीडा संकुलवर इलेक्ट्रिक जेव्हापासून हे सुरू झालेलं आहे तेव्हापासून इलेक्ट्रिकची सुविधा झालेली नाही आहे. शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला असता शासनाने आम्हाला हे उडाउडीची उत्तर दिली आहे की आज करू उद्या करू, या साहेबांकडे जाऊ. इथं कोणत्याच प्रकारची सुविधा नसल्याकारणानं आम्हाला इथं हेडसान होतं आहे. तसेच महिलांना इथं कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे, चेंजिंग रूम नाही आहे, महिलांसाठी टॉयलेट नाही आहे आणि इथं बाकीच्या गोष्टीचा तर बघता येतं, गाजर गवत आणि सापां आणि प्रॅक्टिस करत असताना साप आणि विच्चू याचा खूप धोका आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की या शासनाने आम्हाला इथं जे वस्तू इथं उपलब्ध करून द्याव्यात, जिमची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावी. हा ट्रॅक आहे, हा ट्रॅक निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, या ट्रॅकवरती व्यवस्थित काम करून द्यावे. इथं इलेक्ट्रिक नाही आहे, इथं इलेक्ट्रिकची व्यवस्था करून द्यावी. पाणी पिण्यासाठी पाणी नाही आहे, पाणीची व्यवस्था करून द्यावी. आणि इथं प्रत्येक महिन्याला इथं साफसफाई करून द्यावी, कामगार निवडून द्यावे. आम्ही सकाळी 5 वाजता येतो, 5 वाजता इथं खूप अंधार असते आणि एवढ्या अंधारात पण या क्रीडा संकुलवर एक लाईट नाही आहे की पाण्याची सुविधा नाही आहे. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा हा ट्रॅक खूप ओला होतो, एवढा ओला होतो की जर रनिंग मारणं खूप मुश्किल असते. आता मुली जर म्हटलं तर ह्या रोडनं नाही प्रॅक्टिस करू शकत, पण आम्हाला हा ट्रॅक ओला असल्यामुळे आणि इथं सुविधा नसल्यामुळे आम्हाला रोडनं जीव धोक्यात ठेवून जावं लागते. आज खेड्यागावची परिस्थिती तुम्ही समजू शकता कशी आहे, इथं लोकांचे विचार समजू शकता कसे आहे. इथं मुली रोडनं प्रॅक्टिस करताना दिसल्या म्हणजे लोक एक वेगळा विचार करतात, सिटीनं हा विचार नाही केला जात. त्यामुळे आम्ही इथं क्रीडा संकुलवर येऊन प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला इथं काहीच सुविधा नाही आहे. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा या क्रीडा संकुलवरची जी लाल माती आहे ना ती सगळी चालली जाते, इथं फक्त काळी माती राहते. आणि काळ्या मातीत मी स्वतः रनिंग मारलेली आहे, पूर्ण पाय फसतात त्याच्यात रनिंग नाही मारल्या जात. इथं वॉशरूम आहे पण वॉशरूममध्ये पाणी नाही आहे आणि वॉशरूम पण खूप निकृष्ट दर्जाचं आहे. इथं मुली चेंज पण नाही करू शकत. घोड्याचं ग्राउंड नाही आहे आम्हाला इथं, घोड्याचं ग्राउंड तर नाहीच आहे पण घोडा पण नाही भेटलेला आहे आम्हाला. आता सिटीनं मुली किंवा मुलं लागायचे चान्सेस खूप असतात ॲज कम्पेअर्ड टू आमचं खेडेगावचे, कारण तिथं त्यांना सुविधा आहे, इथं आम्हाला काहीच सुविधा नाही आहे. आज जर बुलढाणा मलकापूर गेले तर तिथं 2-3 खूप ग्राउंड असतात. मोताळ्यासारख्या ठिकाणी आम्हाला हे एकच ग्राउंड आहे आणि ते पण असंच आहे. मुली इथं नाही प्रॅक्टिस करू शकत, त्यामुळे खेड्यातल्या मुली लागायचे हे चान्सेस खूप कमी असतात. तर आमचं एकच निवेदन आहे की हे क्रीडा संकुल आमच्यासाठी चांगलं करण्यात यावं, आम्हाला घोड्याचं ग्राउंड बनवून देण्यात यावं आणि मेन म्हणजे आम्हाला एक घोडा देण्यात यावं, हीच विनंती. आम्ही रोज सकाळी 5 वाजेपासून सराव करत आहे, त्या दरम्यान आम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी आम्हाला रोज काही ना काही गोष्टींना आम्हाला समोरं जावं लागत असते. आम्ही रोज सकाळी 5 वाजता इथं आल्यानंतर ना इथं लाईट उपलब्ध आहे, ना इथं कोणी कर्मचारी असतो, ना काही. जिममध्ये गेलो तर जिममध्ये लाईट नसते आणि ट्रॅकवर आलो तर ट्रॅकवरती साप वगैरे अशा इचुकाटांचा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. आणि गाजरगावत जर म्हटलं तर माणसापेक्षाही गाजरगावत जास्त मोठं इथं झालेलं आहे, त्यामुळे या ट्रॅकवरती कसं की प्रॅक्टिस करा, त्यामुळे रोज सकाळी आम्ही या गोष्टींना सामोरे जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना किंवा जिल्हा तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना माझे एवढंच निवेदन आहे की लवकरात लवकर याचा निर्णय करण्यात यावा.